नागपूर कोल्हापूर मार्गावरती असणाऱ्या अणुस्करा घाटामध्ये शनिवारी सकाळी 6 वाजता दरड कोसळली आहे आणि हा घाट वाहतुकीसाठी आता बंद झालाय. या घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.